साखळीत विधवा महिलांचा सन्मान करून त्यांच्या हस्ते गृहप्रवेश. गगनबावडा वार्ता. साखळी तालुका गगनबावडा येथे विधवा महिलांच्या हस्ते तक्षशिला या वास्तूचा गृहप्रवेश करण्यात आला. आज सुद्धा समाजामध्ये विधवा महिलेला अपमानजनक वागणूक मिळत आहे, परंतु साखळी ता गगनबावडा येथे विधवा महिलांचा सन्मान करून त्यांच्याच हस्ते नवीन तक्षशिला या वास्तूचा गृहप्रवेश करण्यात आला. पतिमयत झाल्यानंतर विधवा महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे असे प्रकार केले जातात. यामुळे विधवा महिलांना वेळोवेळी अपमान सहन करावा लागला आहे. कोणत्याही शुभ कार्यामध्ये विधवा महिलांना पुढे केले जात नाही, पण याच विधवा महिलांना प्रेरणा मिळाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी गृहप्रवेश हा कार्यक्रम जो आहे तो 5 विधवांच्या हस्ते करण्याचं या ठिकाणी आम्ही आगळा वेगळा हा उपक्रम राबवलेला आहे. तर महिला विधवा महिलांना समाजामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळत नाही, तर ती मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी आणि लोकांच्या मनातून भीती गायब व्हावी, भीती दूर व्हावी आणि समाजामध्ये नवीन प्रथा निर्माण व्हाव्यात या उद्देशानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर या ठिकाणी 5 महिला आहेत उपस्थित. तर या 5 महिलांना मी विनंती महिलांना या विनंती करतो की या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करून त्यांच्या हस्ते साखळी येथील सतीश कुमार कदम सर यांनी आपल्या तक्षशिला या वास्तूचा गृहप्रवेश करण्याचे परिवर्तनवादी काम केले आहे. यावेळी गावातील मान्यवर व्यक्ती तसेच उत्तम पाटील, पोलीस पाटील शेणवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाऊ कांबळे, प्रभाकर वर्धन, ज्ञानदेव कांबळे, दीपक देवाळकर, महेश बावडेकर यांच्यासह पंचक्रोशीतील विधवा महिला उपस्थित होत्या. ताज्या आणि नाविन्यपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज दीनदयाळ.